पावड्यान घोटाळा झाली आली आता आमची सोशल मीडियावरतीच भारी आता आली आमची आता सोशल मीडियावरतीच भारी काय मित्रांनो आता आम्हाला बाहेर कुठे काही भेटत नाही का बघायला फक्त सोशल मीडियाच आहे का तर मित्रांनो तर हे खरं आहे आता आम्हाला बाहेर कोणी काही सापडतच नाही बघायला फक्त सोशल मीडिया सापडते तर मित्रांनो खरं ते काल एक खूप महत्वाची आणि खूप चांगली गोष्ट बघितली परंतु ती गोष्ट तुम्हाला पुढे कळेलच नेमकी ती काय होती मित्रांनो एका मित्रीने फेसबुक वरती खूप छान फोटो टाकला खूप गालाला पावडर लावून होटाला लाली लावून चांगला मेकअप करून आणि खूप सुंदर असा फोटो टाकला आणि खाली लिहिलं सांगा मी तुम्हाला आता कशी दिसते सांगा मी तुम्हाला आता कशी दिसते मग झालं की आमच्या मोहरांच्या या कमेंट सुरू काय झकास लय भारी लय कडक अरे एकदम झकास काय माल हे तर हा सोशल मीडिया कुठे चाललाय आपण आज बघतो आहे तर मित्रांनो एवढंच नाही तर मला त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला असं म्हणायचंय अगं तू दुसऱ्याला विचारण्यापेक्षा तू दुसऱ्याला विचारण्यापेक्षा तुझ्या बापाने 25,000 तुला मोबाईल घेऊन दिला साधा 20 रुपयाचा आरसा नाही का घेऊन दिला कुठे चाललो दादा आम्ही अरे कुठे चाललो दादा आम्ही याचं थोडस आम्हाला भान असायला पाहिजे सोशल मीडिया ही संकल्पना चांगल्या योग्य आणि चांगल्या पद्धतीसाठी बनवलेली गेली आहे पण आज आम्ही साधा आरसा आम्हाला घरात गेलं होत नाही पण आज 25,000 मोबाईल घेऊन आज आम्ही दुसऱ्याला विचारतो आहे की सांगा आम्ही कसे दिसतोय अरे तुमचं तुम्हालाच माहित नाही का तुम्ही कसे दिसताय लोकांना तुम्ही काय विचारताय अरे वास्तव हा हे आपण स्वतः निर्माण करायचं असतं ते दुसऱ्यांनी तुमचं निर्माण करायचं नसतं हेही आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो सोशल मीडिया आणि आजच्या तरुणाईबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो तर मित्रांनो मी काल असंच सोशल मीडियावरती एक मुलगी शोधण्यासाठी गेलो होतो मित्रांनो मी असंच काल सोशल मीडियावरती एक मुलगी बघण्यासाठी गेलो होतो पण मित्रांनो खरी गमत काय झाली ना ते माझी मलाही कळले नाही खूप सुंदर असा फोटो दिसला खूप छान अशी जसं ऐश्वर्या राय अशी दिसतीये असंच मला वाटलं मित्रांनो खूप दिवस बोलणं झालं खूप दिवस कमेंट झालं खूप काही सारा बोलून गेलो तिच्यासाठी रात्रीचा दिवस गेला दिवसाची रात्र गेली पण दुसऱ्या दिवशी मात्र वेगळंच काही होऊन गेलं एकमेकांना भेटण्याचं खूप दिवसांची इच्छा होती खूप दिवसांचं ठरवलं होतं एकमेकांना भेटण्याचा पण असं काही योगच मात्र आला नाही पण एक दिवस मात्र असा योग आला की तीही समोर आणि मीही समोर तीही समोर आणि मीही समोर तर मग सहज तिने आईला सांगितलं आई मी एक छान मुलगा बघितलाय आई म्हटली कुठे ती म्हणे मी फेसबुक वरती मग लय थकास असेल की बाई आजच्या गावात काय बघायला गेलं तर काय पोर भेटतात की घुटके खाणारे काहीतरी वेगळंच काहीतरी नाटक करणारे पारावर बसणारे पण हा सोशल मीडियावर म्हणल्यावर लय हुशार रे एखादा हिरो तो असेल की काय बाई पण मित्रांनो ते काय झालं माहितीये का असं एक युग ठरला चांगली आमची मैत्री घडली एक दिवस लग्नाचा दिवस आला सगळा काही प्रोग्राम व्यवस्थित सुरू झाला सगळी काही मंडळी मोठ्या प्रमाणात आली सर्वांना अक्षत वाटल्या आणि सुरू झालं स्वस्ती श्री गणनायकं मोरेश्वरं सिद्धतं बल्लारो मुरुडं विनायकमहं तर सर्व काही असं सुरू झालं चांगलं लग्न पार पडलं मित्रांनो आता सर्वजण साड्या वगैरे झाल्या सर्व काही कन्यादान वगैरे झालं आता नवरी नवरदेव जेवायला आले मित्रांनो नवरी नवरदेव जेवायला आले आणि जेवायला बसले तर नवरी मुलगी म्हणाली मी सध्या तरी जेवणार नाही मी पहिले वाढायचं काम करते हा कारण लोकांना कळलं पाहिजे की मला वैभव पण करता येतो वाढता पण येतं यासाठी मी पहिले वाढते हा तुम्हाला मग नवरदेव जेवायला बसला त्याची मित्रमंडळी सगळे काही बसले जेवायला आणि नवरी मुलगी आली वाढायला आणि त्या नवरदेवाच्या शेजारचा मित्र काय म्हणतो अरे काय नाही सॉरी तर मुलगा विचारतो मित्र विचारतो वहिनींना की काय वहिनी कसा दिसतोय आमचा दादा मग तिने ऐकलं हळूच तिने ऐकलं हळूच आणि मग तिने नंतर काय केलं माहिती का ती चमचा घेऊन वाढायला आली आणि तिने काय केलं माहिती का संपलं ती होती मुक्की तर अशी फसवणूक आपली होऊ शकते मित्रांनो की आपण चेहऱ्याकडे लक्ष नाही देत सौंदर्याकडे लक्ष नाही देतात
तर आपण आपल्या